शरद पवार को की ओर से नेता सलिल देशमुख इनके नेतृत्व में मंगलवार को किसान जन आक्रोश आंदोलन किया गया। विदर्भ में हो रही बारिश के कारण विदर्भ के काटोल जैसे क्षेत्रों में संतरा और मौसमी फसल का नुकसान हुआ है। बारिश के इस फसल पर एक अजीब कीट लगी है जिससे ये फसल खराब हो रही है। नेता सलिल देशमुख के नेतृत्व में मंगलवार को नुकसान भरपाई के लिए आंदोलन किया गया। विदर्भातील बरेच जिल्ह्यांमध्ये आपण पहाल संत्रा मोसंबीचं उत्पादन होतं, नागपूर जिल्ह्याचंच पहाल तर 35,000 हेक्टर संत्रा व 16,000 हेक्टर साधारणतः मोसंबी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातच होतं। या ठिकाणी मोठा अतिवृष्टीच्या कारणाने आपण पहाल सततच्या पावसाच्या कारणाने बरेच ठिकाणी बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी संत्रा मोसंबीची घर त्या ठिकाणी चालू आहे, विशेषतः मोसंबीची घर चालू आहे। एक तर या ठिकाणी या सरकारने आपण पाहाल की मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे। अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहाल कृषी विभाग असेल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल, सिट्रस इन्स्टिट्यूट असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून हा कुठल्या पद्धतीचा रोग आहे आणि याच्या रोगावर काय प्रतिबंधक कारवाई त्या ठिकाणी सरकार करेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सरकारला त्या ठिकाणी 50,000 रुपये हेक्टर संत्रा मोसंबी उत्पादकांना त्या ठिकाणी मदत झालीच पाहिजे ही आमची मागणी। मागील काही महिन्यापूर्वी आम्ही कापसाचं आंदोलन केलं होतं, यापूर्वी बरेचसे आंदोलन आम्ही इकडे केले, बरेचसे आंदोलन आम्ही काटोलला केले, बरेचसे आंदोलन इतर तालुक्यामध्ये केले। आजही त्या आंदोलनांचे 17 केसेस माझ्यावर चालू आहे। आम्हाला वारंवार त्या ठिकाणी कोर्टामध्ये जावं लागतं। ते काय सलील देशमुखच्या प्रॉपर्टीचे केस नाही आहे, ते काय ईडीचे केस नाही आहे, ते त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांचे केसेस आहे। तुम्ही पहा आणि त्या शेतकऱ्यांचे केसेस असल्यावर आमच्या ॲफिडेव्हिटवर त्या ठिकाणी आम्हाला लिहावं लागतं आणि अशा पद्धतीने आम्ही जेलमध्ये जरी गेलो या सरकारने काही जरी केलं तरी त्या ठिकाणी आम्ही तयार, आम्हाला शेतकऱ्याचा न्याय त्या ठिकाणी आम्ही मागणार, म्हणजे मागणारच। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।